वेलकम स्टूडेंट, आज आपण स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल या लेसनशी रिलेटेड MCQ जे आहेत ते स्टडी करणार आहोत. सो याच्यामध्ये फर्स्ट आपण ॲनिमल टिश्यूचे MCQ पाहणार आहोत आणि यानंतर कॉक्रोच याचे. तर फर्स्ट ॲनिमल टिश्यू बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे, सिम्पल क्युबॉइडल इपिथेलियम लाईन्स ऑल द फॉलोइंग स्ट्रक्चर एक्सेप्ट दी. सिम्पल क्युबॉइडल इपिथेलियम सगळ्या स्ट्रक्चरच्या लाइनिंगला प्रेझेंट आहे, फक्त या स्ट्रक्चरच्या लाइनिंगला नाही. सो चार ऑप्शन दिलेले आहेत, तर त्या ऑप्शनमध्ये कोणत्या ठिकाणी सिम्पल क्युबॉइडल इपिथेलियम नाही हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे ओहरी, सेकंड इज पॅनक्रियाटिक डक्ट, थर्ड इज थायरॉइड फॉलिकल अँड लास्ट इज फॅलोपियन ट्यूब. तर बघा, पॅनक्रियाटिक डक्ट याच्या लाइनिंगला क्युबॉइडल इपिथेलियम आहे, ओहरीच्या लाइनिंगला आहे आणि थायरॉइड फॉलिकलच्या लाइनिंगलासुद्धा क्युबॉइडल इपिथेलियम आहे, सिम्पल क्युबॉइडल. याच्यामध्ये जी फॅलोपियन ट्यूब आहे, या फॅलोपियन ट्यूबच्या लाइनिंगला सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियम असतो, ज्याच्यामुळे एग जे आहे किंवा ओ साईड जे आहे ते फॉरवर्ड डिरेक्शननी पुश केलं जातं. सो फक्त फॅलोपियन ट्यूब आहे, तिच्या लाइनिंगला सिम्पल क्युबॉइडल इपिथेलियम नाही, बाकी सगळ्या लाइनिंगला प्रेझेंट आहे. सो याच्यापैकी करेक्ट ऑप्शन आहे फॅलोपियन ट्यूब. ओके, त्यानंतरचं नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द फॉलोइंग सिम्पल इपिथेलियम टिश्यू अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. चार टिश्यूंचे स्ट्रक्चर दिलेले आहेत, याच्यामधला सिम्पल इपिथेलियल टिश्यू जो आहे तो तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे. ओके, ABCD असे डायग्रॅमना नेम दिलेले आहेत. आता फर्स्ट ए ऑप्शन बघा, त्यांनी एला क्युबॉइडल म्हटलेलं आहे, बी इज स्क्वॅमस, सी इज कॉलमनार अँड डी इज सिलिएटेड. सी कॉलमनार आहे, त्यानंतर डी सिलिएटेड आहे, तेही करेक्ट आहे. त्यानंतर बी स्क्वॅमस आणि ए क्युबॉइडल म्हटलं आहे हे चुकलेलं आहे. स्क्वॅमस इपिथेलियम जो आहे तो त्याचा थिकनेस सगळ्यात कमी असतो, अतिशय थिन टिश्यू असतो. सो पहिला ए जो आहे तो थिन दिसतो आहे आणि बीमधल्या सेल क्यूब शेपच्या दिसत आहेत. सो सेकंड क्युबॉइडल आहे आणि पहिला स्क्वॅमस आहे. सो ए ऑप्शन चुकला, कारण ए आणि बी चुकीचं दिलेलं आहे. बी ऑप्शन बघा, बीमध्ये ए इज स्क्वॅमस करेक्ट आहे, बी क्युबॉइडल हेही करेक्ट आहे, सी इज कॉलमनार अँड डी इज सिलिएटेड कॉलमनार. सो सगळे ऑप्शन करेक्ट आहेत. सो करेक्ट आन्सर येतं आहे बी. सो सेकंडमध्ये करेक्ट येणार आहे बी. ओके, स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉलमनार आणि सिलिएटेड. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, लाइनिंग ऑफ इंटेस्टाइन ऑफ मॅन इज. मॅनचं जे इंटेस्टाईन आहे त्याच्या लाइनिंगला काय आहे हे विचारलं आहे. फर्स्ट इज ब्रश बॉर्डर, बी सिलिएटेड, सी नॉन केरॅटिनाइज्ड अँड डी केरॅटिनाइज्ड. सो थर्ड बघा, लाइनिंग ऑफ इंटेस्टाइन ऑफ मॅन इज. मॅनच्या इंटेस्टाईनच्या लाइनिंगला यापैकी काय आहे? सो ब्रश बॉर्डर, याच्या लाइनिंगला ब्रश बॉर्डर इपिथेलियम असतो, ज्याच्यामुळे सरफेस एरिया जो आहे तो इन्क्रीज होतो. सो बघा, आउटर सरफेस ऑफ कॉलमनार इपिथेलियल सेल लाइनिंग द इंटेस्टाइन ऑफ मॅन इज ब्रश बॉर्डर, इट इज मेड अप ऑफ मायक्रोविलाय दॅट ग्रेटली इन्क्रीजेस सरफेस एरिया ऑफ ॲब्झॉर्प्शन. सो आपण पाहिलेलं आहे, जर हा कॉलमनार इपिथेलियम असेल तर कॉलमनार इपिथेलियमच्या अप्पर सरफेसला ब्रश बॉर्डर कशामुळे येते? तर त्याच्यावरती असणाऱ्या अशा मायक्रोविलायमुळे. सो अशा मायक्रोविलाय फॉर्म झालेल्या असतात आणि हे ब्रश बॉर्डर तयार होते ब्रश लाईक, आणि हे मायक्रोविलाय फॉर्म झाल्यामुळे सरफेस एरिया इन्क्रीज होतो. हे जर स्ट्रेट असता तर त्याचा सरफेस एरिया आणि मायक्रोविलाय फॉर्म झाल्यामुळे तयार झालेला सरफेस एरिया याच्यात नक्कीच फरक आहे. या मायक्रोविलायचा सरफेस एरिया जास्त येणार आहे ॲज कम्पेअर टू स्ट्रेट. सो इंटेस्टाईनच्या लाइनिंगला डायजेस्टेड फूड ॲब्झॉर्ब करणं, डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रीट करणं हे काम केलं जातं आणि त्यासाठी सरफेस एरिया मोठा असणं गरजेचं आहे. आणि सरफेस एरिया मोठा असण्यासाठी कॉलमनार इपिथेलियमच्या अप्पर सरफेसला अशा मायक्रोविलाय असतात आणि या मायक्रोविलायमुळे सरफेस एरिया इन्क्रीज होतो आणि मायक्रोविलायमुळे ते ब्रश सारखी बॉर्डर दिसते. सो ब्रश बॉर्डर इपिथेलियम इज प्रेझेंट इन द लाइनिंग ऑफ इंटेस्ट. ओके, यानंतर नेक्स्ट आहे
विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑर आर फॉल्स अबाउट कॉलमनार इपिथेलियम. सो कॉलमनार इपिथेलियमबद्दल इथं काही स्टेटमेंट दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट, इट इज मेडअप ऑफ टॉल अँड स्लेंडर सेल. कॉलमनार इपिथेलियम हा टॉल आणि स्लेंडर सेलबद्दल पासून बनलेला असतो. तुम्ही विचार करा आणि हे स्टेटमेंट बरोबर आहे का ते चेक करा. सेकंड स्टेटमेंट, फ्री सरफेस मे हॅव मायक्रोव्हिलाय. कॉलमनार इपिथेलियमच्या वरच्या फ्री सरफेसवरती मायक्रोव्हिलाय असू शकतात. थर्ड, दे आर फाउंड इन स्टमक अँड इंटेस्टाईन अँड हेल्प इन सिक्रिशन अँड ॲब्झॉर्प्शन. हा कॉलमनार इपिथेलियम स्टमक आणि इंटेस्टाईन यांच्या लायनिंगला असतो आणि याचं फंक्शन जे आहे ते सिक्रिशन आणि ॲब्झॉर्प्शन आहे. नेक्स्ट, चौथा आहे, सिलिएटेड इपिथेलियम इज मेनली प्रेझेंट इन हॉलो स्ट्रक्चर लाईक ब्रॉन्क्युअल अँड फॅलोपियन ट्यूब. आणि फिफ्थ आहे, दे हॅव अपायकल न्यूक्लियाय. सो कॉलमनार इपिथेलियम आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक स्टडी केलेले आहेत, ते एकदा रिकॉल करायचे आहेत. आणि या पाच स्टेटमेंटमधलं कॉलमनारबद्दल कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. फर्स्ट, इट इज मेडअप ऑफ टॉल अँड स्लेंडर सेल. करेक्ट आहे, कॉलमनार इपिथेलियमच्या सेल ज्या आहेत त्या कशा असतात, टॉल असतात. या पद्धतीनं अशा टॉल सेल असतात. सेकंड थिंग, फ्री सरफेस मे हॅव मायक्रोव्हिलाय. आपण आत्ताच पाहिलं याच्या फ्री सरफेसला अशा मायक्रोव्हिलाय असू शकतात. ओके, थर्ड, दे आर फाउंड इन स्टमक अँड इंटेस्टाईन अँड हेल्प इन सिक्रिशन अँड ॲब्झॉर्प्शन. हेही करेक्ट आहे, हे स्टमक आणि इंटेस्टाईनच्या लाइनिंगला असतात आणि ह्या सिक्रिशन आणि ॲब्झॉर्प्शनमध्ये हेल्प करतात. सिलिएटेड इपिथेलियम इज मेनली प्रेझेंट इन हॉलो स्ट्रक्चर लाईक ब्रॉन्क्युअल अँड फॅलोपियन ट्यूब. हे पण बरोबर आहे, कॉलमनार इपिथेलियम आहे आणि याच्या अप्पर सरफेसवरती अशा जर सिलिया असतील, हेअर लाईक स्ट्रक्चर असेल, तर त्याला आपण सिलिएटेड इपिथेलियम म्हणतो. आणि हा सिलिया डस्ट पार्टिकल रिमूव्ह करण्यासाठी किंवा एग फॉरवर्ड ढकलण्यासाठी हेल्प करतो. आणि हा मेनली कुठे प्रेझेंट असतो, तर ब्रॉन्क्युअलमध्ये आपल्या रेस्पायरेटरी सिस्टीमच्या आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये. हेही स्टेटमेंट बरोबर आहे. आणि लास्ट, दे हॅव अपायकल न्यूक्लियस. हे स्टेटमेंट मात्र चुकीचं आहे. कसं, बघा, हा जर कॉलमनार इपिथेलियम असेल तर याचा जो बेस असतो त्याच्या जवळ याचा न्यूक्लियस लोकेट झालेला असतो, अपायकल सरफेसमध्ये नसतो. सो हा जो इपिथेलियम आहे, कॉलमनार इपिथेलियम, याच्याशी रिलेटेड हे फिफ्थ स्टेटमेंट रॉंग आहे. मग आता खाली चार ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट ओनली, म्हणजे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, रॉंग. बी, फिफ्थ ओनली, पाचवं स्टेटमेंट चुकीचं आहे. तर हा ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. सो याच्यामध्ये करेक्ट आहे तो फिफ्थ ओनली. ओके, सो कळलं का बघा, फिफ्थ ओनली इज रॉंग. सो आपले हे फोर क्वेश्चन झाले, सगळ्यांच्या लक्षात आलेत का? पहा, फोर क्वेश्चनमध्ये फर्स्ट, सिम्पल क्युबॉइडल इपिथेलियम कुठे नाही आहे, फॅलोपियन ट्यूबला नाही आहे, तिथं सिलिएटेड इपिथेलियम असतो. हे चार डायग्रॅम बघून त्यांचे नेम सांगायचे आहेत. लायनिंग ऑफ इंटेस्टाईन ऑफ मॅन हॅज ब्रश बॉर्डर. ब्रश बॉर्डर कशामुळे, कारण तिथं कॉलमनार इपिथेलियम असतो आणि त्याच्या अप्पर सरफेसला मायक्रोव्हिलाय असतात, त्यामुळे ब्रशसारखी बॉर्डर तयार होते. आणि हे आपण आत्ता स्टडी केला. यानंतर नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन बघा, टाईप ऑफ इपिथेलियल सेल विच लाईन इनर सरफेस ऑफ फॅलोपियन ट्यूब ब्रॉन्क्युअल अँड स्मॉल ब्रांकाय आर नोन ॲज. तर बघा, इपिथेलियल सेल ज्या इनर सरफेस लाईनिंगला प्रेझेंट असतात, लाईन विच लाईन द इनर सरफेस ऑफ, ह्या खालील ऑर्गनच्या इनर सरफेसच्या लाईनिंगला प्रेझेंट असतात हे इपिथेलियम. कोणते बघा, ऑर्गन कोणते दिलेत, फॅलोपियन ट्यूब, ब्रॉन्क्युअल्स आणि स्मॉल ब्रांकाय यांच्या आतल्या लायनिंगला जो इपिथेलियम आहे त्याचं त्यांनी नेम विचारलेलं आहे. फर्स्ट आहे स्क्वॅमस इपिथेलियम. सगळ्यांना माहिती आहे स्क्वॅमस इपिथेलियमचं फंक्शन आहे ट्रान्सपोर्ट ऑफ मटेरियल. आता फॅलोपियन ट्यूब, ब्रॉन्क्युअल किंवा स्मॉल ब्रॉन्कायच्या लायनिंगला कशाचाही ट्रान्सपोर्ट होत नाही. कॉलमनार इपिथेलियम, कॉलमनार इपिथेलियम फक्त सिम्पल कॉलमनार नसतो. थर्ड, सिलिएटेड इपिथेलियम. सो हा करेक्ट येणार आहे, सिलिएटेड इपिथेलियम, कारण फॅलोपियन ट्यूबच्या लायनिंगला एग फॉरवर्ड ढकलण्यासाठी आणि ब्रॉन्कायच्या लायनिंगला डस्ट पार्टिकल ढकल. समजा हा ब्रॉन्काय असेल, बघा आपण स्ट्रक्चर बघूया. जर हा ब्रॉन्काय असेल तर या ब्रॉन्कायच्या लायनिंगला जर असे सिलिएटेड इपिथेलियम असेल तर ह्या सिलिया डस्ट पार्टिकल बॉडीच्या बाहेर रिमूव्ह करायला हेल्प करतात त्यांच्या सिलियरी मुवमेंटनी. आणि हीच जर फॅलोपियन ट्यूब असेल तर या फॅलोपियन ट्यूबच्या लायनिंगला, या पद्धतीची फॅलोपियन ट्यूब असेल
तर याच्या लाइनिंगला एग जो आहे तो पुढे ढकलण्यासाठी इथे सिलिएटेड इपिथेलियम. सो फॅलोपियन ट्यूब किंवा ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युअल हे लक्षातच ठेवायचं, ह्या दोन्हीही लाइनिंगला ब्रॉन्क्युअल किंवा फॅलोपियन ट्यूब यांच्या लाइनिंगला कायम सिलिएटेड इपिथेलियमच असतो, हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. सो करेक्ट आन्सर इज सी, सिलिएटेड इपिथेलियम. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पिक आउट पिक द ऑड वन इन ईच सिरीज अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. प्रत्येक सिरीजमध्ये ऑड काय आहे ते सिलेक्ट करा. इन शॉर्ट, प्रत्येक सिरीजमध्ये एक तरी ऑड आहेच. ठीक आहे, आता पहिली सिरीज बघा, एरिओलार टिश्यू, ब्लड, न्यूरॉन अँड टेंडॉन. ओके, सो एरिओलार टिश्यू पहिला दिलेला आहे, सेकंड दिला आहे ब्लड, थर्ड दिलेला आहे न्यूरॉन आणि लास्ट दिलेला आहे टेंडॉन. याच्यामधला ऑड आपल्याला शोधायचा आहे. सेकंड आहे सलायवरी ग्लँड, गॅस्ट्रिक ग्लँड, टीयर ग्लँड अँड थायरॉइड ग्लँड. लास्ट आहे ॲडेनल ग्लँड, स्वेट ग्लँड, मिल्क ग्लँड अँड ऑइल ग्लँड. येस, प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी कॉमन रिलेशन आहे, तर ते सोडून आपल्याला वेगळे काय आहे हे याच्यामध्ये शोधून काढायचं आहे. तर याच्यामध्ये बघा, फर्स्टमध्ये बघा, एरिओलार टिश्यू, ब्लड आणि न्यूरॉन हे तिन्ही पण काय आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. ब्लड स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू आहे, न्यूरॉन कनेक्टिव्ह टिश्यू नाही आहे, टेंडॉन कनेक्टिव्ह टिश्यू आहे आणि एरिओलार टिश्यूसुद्धा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. मात्र न्यूरॉन जे आहे ती नर्वस टिश्यूचा पार्ट, नर्वस टिश्यूची सेल आहे, त्यामुळे पहिल्याच्यामध्ये ऑड येणार आहे न्यूरॉन. बघा, सो या ठिकाणी न्यूरॉन इज ऑड. सेकंड बघा, सलायवरी ग्लँड, गॅस्ट्रिक ग्लँड, टीयर ग्लँड अँड थायरॉइड ग्लँड. सलायवरी ग्लँड एक्झोक्राईन ग्लँड आहे, तिला डक्ट असते. गॅस्ट्रिक ग्लँड एक्झोक्राईन ग्लँड आहे, तिलासुद्धा डक्ट असते. टीयर ग्लँडलासुद्धा डक्ट असते. मात्र थायरॉइड ग्लँड जी आहे ती एंडोक्राईन ग्लँड आहे. सो त्या ग्रुपमध्ये ऑड आहे थायरॉइड ग्लँड. आणि थर्ड ग्रुप बघा, ॲडेनल ग्लँड, स्वेट ग्लँड, मिल्क ग्लँड अँड ऑइल ग्लँड. याच्यामध्ये ॲड्रेनल ग्लँड जी आहे ती एंडोक्राईन ग्लँड आहे, स्वेट ग्लँड, मिल्क ग्लँड आणि ऑइल ग्लँड या एक्झोक्राईन ग्लँड आहेत, त्यांना डक्ट असते. सो पहिल्या याच्यामधला न्यूरॉन, सेकंडमध्ये थायरॉइड आणि थर्डमध्ये ॲड्रेनल ग्लँड. सो करेक्ट ऑप्शन येतो आहे डी, डी इज करेक्ट. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा, ऑड मॅन आउटमध्ये कोणता करेक्ट येतो आहे, डी. नेक्स्ट, स्यूडो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम इज फाउंड इन. ठीक आहे, सो स्यूडो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम जो आहे तो कुठे प्रेझेंट असतो. स्यूडो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम हा आपल्याला सिलॅबसमध्ये झालेला नाही आहे, मात्र स्यूडो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम त्या लाइनिंगला प्रेझेंट असतो ज्या ठिकाणी म्युकस सिक्रेट केला जातो. मग आता याच्यामध्ये रेक्टम आणि इसोफेगस जे आहेत हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आहेत, आणि युरिनरी ब्लॅडर जे आहे ते एक्सक्रिएटरी सिस्टीमचा पार्ट आहे. इनर लाइनिंग ऑफ ब्रॉन्क्युअल, ब्रॉन्क्युअलच्या इनर लाइनिंगला म्युकस सिक्रेट केलं जातं. सो ब्रॉन्क्युअलच्या इनर लाइनिंगला स्यूडो स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम जो आहे तो प्रेझेंट असतो. सो करेक्ट आन्सर इज डी, इनर लाइनिंग ऑफ ब्रॉन्क्युअल. येस, यानंतरचं नेक्स्ट आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. हे स्टेटमेंट रीड करायचं आहे आणि दोन्ही स्टेटमेंटशी रिलेटेड कोणतं करेक्ट आहे कोणतं फॉल्स आहे त्याच्याशी रिलेटेड करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. स्टेटमेंट वन आहे, युरिनरी ब्लॅडर इज लाइन बाय ट्रान्झिशनल इपिथेलियम. युरिनरी ब्लॅडरच्या लाइनिंगला ट्रान्झिशनल इपिथेलियम असतो. आणि सेकंड थिंग, ट्रान्झिशनल इपिथेलियम कीप्स द साईज ऑफ ब्लॅडर कॉन्स्टंट ॲट ऑल टाईम. सो याच्यामध्ये बघा, युरिनरी ब्लॅडर जे आहे ज्याचं फंक्शन काय असतं, युरिन स्टोअर करणं. तर बघा, जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर त्या युरिनरी ब्लॅडरच्या लाइनिंगला साधारण या शेपचं युरिनरी ब्लॅडर, पियर शेपची एक बॅग असते. आणि याच्या लाइनिंगला जो आहे तो ट्रान्झिशनल इपिथेलियम असतो. तो जो ट्रान्झिशनल इपिथेलियम आहे त्याचं नेमच ट्रान्झिशन का दिलं, तर जेव्हा ह्या बॅगमध्ये युरिननी ही जेव्हा भरली जाते तेव्हा याचा साईज जो आहे तो त्या ट्रान्झिशनल इपिथेलियममुळे इन्क्रीज होऊ शकतो. ओके, सो पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे की युरिनरी ब्लॅडरच्या लाइनिंगला ट्रान्झिशनल इपिथेलियम आहे. आणि स्टेटमेंट टू, ट्रान्झिशनल इपिथेलियम कीप द साईज ऑफ ब्लॅडर कॉन्स्टंट ॲट ऑल टाईम, हे चुकीचं आहे. ट्रान्झिशनल इपिथेलियममुळेच युरिनरी ब्लॅडरचा साईज जो आहे तो कमी जास्त होऊ शकतो. सो स्टेटमेंट वन इज करेक्ट बट स्टेटमेंट टू इज इनकरेक्ट. सो यातला करेक्ट ऑप्शन आहे बी, बी इज करेक्ट. स्टेटमेंट वन इज करेक्ट बट स्टेटमेंट टू इज इनकरेक्ट. आणि मी रिझन तुम्हाला सांगितलं, ट्रान्झिशनल इपिथेलियमसुद्धा
इथं झालेला नाही, पण एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये आपण ट्रान्झिशनल एपिथेलियम स्टडी करणार आहोत, तेव्हा तुम्हाला हे अजून क्लिअर होईल. नेक्स्ट बघा, 9th क्वेश्चन, द सेल जंक्शन्स नेमली टाईट, अधेरिंग अँड गॅप जंक्शन्स आर फाउंड इन. सो हे तिन्ही जंक्शन्स आपण स्टडी केलेले आहेत. तर टाईट जंक्शन, अधेरिंग जंक्शन आणि गॅप जंक्शन हे कुठे असतात? तर इपिथेलियल टिश्यू, आपण इपिथेलियल टिश्यूच्या एंडला स्टडी केलं होतं. तर याच्यामध्ये बघा, इपिथेलियल टिश्यू इज द करेक्ट आन्सर. सो सेल जंक्शन लाईक टाईट, अधेरिंग अँड गॅप जंक्शन्स आर फाउंड इन इपिथेलियल टिश्यू. ओके, सो आपले इथं 9 क्वेश्चन कम्प्लीट झालेले आहेत. यानंतरचा नेक्स्ट 10th क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट सेल जंक्शन आर करेक्ट. सेल जंक्शनशी रिलेटेड क्वेश्चन आहे. सेल जंक्शनशी रिलेटेड कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? फर्स्ट बघा, ऑल द सेल्स ऑफ द इपिथेलियम आर हेल्ड टुगेदर विथ लिटल इंटरसेल्युलर मटेरियल. इपिथेलियलचं जे सेल आहेत, ह्या लिटल इंटरसेल्युलर मटेरियलनी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. सेकंड, इन ऑलमोस्ट ऑल ॲनिमल टिश्यू स्पेशलाइज जंक्शन प्रोव्हाइड बोथ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल लिंक बिटवीन इट्स इंडिव्हिज्युअल सेल. ओके, सो सेल जंक्शन जे आहेत, कुठ सगळ्याच ॲनिमलमध्ये सेल जंक्शन जे आहेत ते स्ट्रक्चरल आणि फंक्शनल लिंक इंडिव्हिज्युअल सेलमध्ये प्रोव्हाइड करतात. नेक्स्ट, टाईट जंक्शन प्रिव्हेंट सबस्टन्सेस फ्रॉम लिकिंग. टाईट जंक्शन जे आहेत ते सबस्टन्सचं लिकिंग जे आहे ते प्रिव्हेंट करतात. अधेरिंग जंक्शन प्रोव्हाइड सिमेंटिंग टू कीप नेबरिंग सेल टुगेदर. अधेरिंग जंक्शनमुळे नेबरिंग सेल जे आहेत ते एकत्र राहतात. आणि लास्ट आहे, गॅप जंक्शन प्रोव्हाइड सायटोप्लाझमिक चॅनल बिटवीन सेल्स फॉर पॅसेज ऑफ आयन्स, स्मॉल मॉलिक्यूल अँड समटाईम्स बिग मॉलिक्यूल. ओके, सो हे सगळे स्टेटमेंट जे आहेत ते तुम्हाला जंक्शनचा जो पॅराग्राफ आहे तिथं तुम्हाला पाहायला मिळतील. इपिथेलियल टिश्यूच्या ज्या सेल आहेत त्या एकत्र राहण्यासाठी त्यांच्यामध्ये स्मॉल किंवा खूप कमी इंटरसेल्युलर मटेरियल असतं. सेकंड थिंग, ऑलमोस्ट ऑल ॲनिमल टिश्यूज हॅव स्पेशलाइज्ड जंक्शन विच प्रोव्हाइड स्ट्रक्चरल अँड फंक्शनल लिंक बिटवीन इंडिव्हिज्युअल सेल. हेही बरोबर आहे, बऱ्यापैकी सगळ्या ॲनिमल टिश्यूमध्ये स्पेशलाइज्ड जंक्शन असतात ज्याच्यामुळे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल लिंक जी आहे ती इंडिव्हिज्युअल सेलमध्ये क्रिएट होते. टाईट जंक्शन सबस्टन्सचं लिकिंग अवॉइड करतात, अधेरिंग जंक्शन सिमेंटिंग प्रोव्हाइड करतात आणि गॅप जंक्शनमुळे सायटोप्लाझमिक चॅनल दोन सेलमध्ये तयार होतो ज्याच्यामधून सेल स्मॉल आयन आणि कधीकधी बिग मॉलिक्यूल जे आहे ते एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सपोर्ट होऊ शकतात. सो 10th जो आहे याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन येतो आहे डी. सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत जंक्शनशी रिलेटेड. सो सगळ्यांच्या हा पॉईंट लक्षात आला का बघा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, 11th क्वेश्चन बघा, ब्लड ब्रेन बॅरियर इन अडल्ट हॅव डॅश डॅश जंक्शन बिटवीन सेल. तर ब्लड ब्रेन बॅरियर आणि त्याच्यामधल्या जंक्शनवरती विचारलेला हा क्वेश्चन. ओके, सो ब्लड ब्रेन बॅरियर इन अडल्ट, ब्लड ब्रेन बॅरियर कुठे प्रेझेंट असतो? तर ब्रेनला सप्लाय करणाऱ्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत, ब्रेनला न्यूट्रियंट सप्लाय करण्यासाठी किंवा ऑक्सिजन सप्लाय करण्यासाठी तिथपर्यंत जाणाऱ्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत, त्या ब्लड व्हेसलच्या सराउंडिंगमध्ये ब्लड ब्रेन बॅरियर जो आहे तो प्रेझेंट असतो, जो हायली सिलेक्टिव्ह बॅरियर आहे. हायली सिलेक्टिव्ह बॅरियर इन द सेन्स, फक्त काही सबस्टन्सेसना तो अलाव करतो, सोल्युट्सना. सगळ्या गोष्टी त्या ब्रेन बॅरियरच्या आत जाऊ शकत नाहीत किंवा ब्रेनपर्यंत पोहोचू शकत नाहीत ब्लडमधल्या. फक्त सिलेक्टिव्ह गोष्टींनाच आतमध्ये एंट्री अलाव केली जाते. सो ब्लड ब्रेन बॅरियर हा जो आहे तो शक्यतो जास्तीत जास्त टाईट जंक्शनपासून बनलेला असतो, ज्याच्यामुळे जास्त सबस्टन्सेस लीक होत नाहीत किंवा बाहेरच्या ह्याच्यामधून आतमध्ये एंटर करू शकत नाहीत, ब्रेनपर्यंत पोहोचू शकत नाहीत. सो ब्रेनच्या प्रोटेक्शनसाठी हे आहे. हाही पॉईंट आपल्याला स्टेट बोर्डमध्ये किंवा NCERT झालेला नाही, मात्र याच्यामध्ये तुम्हाला जंक्शनशी रिलेटेड ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असं समजा. आणि याच्यामध्ये टाईट जंक्शन असतात ब्लड ब्रेन बॅरियरमध्ये, जे सबस्टन्सेसचं लिकिंग अवॉइड करतात, कोणतेही सबस्टन्सेस ब्रेनपर्यंत पोहोचू देत नाहीत. आणि सेकंड थिंग, कुठे प्रेझेंट आहे मी तुम्हाला सांगितलं, ब्रेनला सप्लाय करणाऱ्या ज्या ब्लड व्हेसल्स असतात त्यांच्या बाजूला ब्लड ब्रेन बॅरियर जो आहे तो प्रेझेंट असतो. सो हा होता 11th क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट बघा, 12th क्वेश्चन. ओके, सो ममीज ऑफ इजिप्त स्टील हॅव देअर आर्टरीज प्रिझर्व्ड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ.
ओके इजिप्त म्हणजे तुम्हाला माहिती असेल इजिप्तमध्ये डेड बॉडीज ज्या आहेत त्या काही स्पेसिफिक केमिकल सबस्टन्सेस त्यांना लावले जातात आणि त्या प्रिझर्व त्या ममी केल्या जातात किंवा खूप दिवसांसाठी ते जे पिरॅमिड्स आहेत त्याच्यामध्ये त्या स्टोअर केल्या जातात. तर हे जे ममीज आहेत यांच्या आर्टरीज स्टील प्रिझर्व्ड आहेत, म्हणजे आर्टरीज अजूनही व्यवस्थित आहेत. मग ह्या आर्टरीज अजून प्रिझर्व कशामुळे राहिलेल्या आहेत, तर त्याचे रिझन दिलेले आहेत. फर्स्ट, येलो इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू फायबर. सेकंड, व्हाईट फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू फायबर. थर्ड, कार्टिलेज. आणि लास्ट, वाल्व. आता आर्टरीज ज्या आहेत या आर्टरीज का प्रिझर्व राहिलेल्या आहेत बघा, तर आपल्याला माहिती आहे की वॉल ऑफ ब्लड व्हेसल, मग त्यात आर्टरी आणि व्हेन दोन्ही येतात, ब्लड व्हेसलच्या वॉलमध्ये लंग्स, ब्रॉन्क्युओल, त्यानंतर कार्टिलेज ऑफ लॅरिंग्स आणि ट्रकी, ह्या सगळ्यांच्या लायनिंगला येलो इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू फायबर असतात. सो कनेक्टिव्ह टिश्यू फायबर दोन टाईपचे असतात, येलो आणि व्हाईट. तर हे जे ऑर्गन मी आत्ताच सांगितले, ब्लड व्हेसल, लंग, ब्रॉन्क्युओल, लॅरिंग्स आणि ट्रकिया, तर यांच्या लायनिंगला येलो इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू फायबर असतात. आणि हे जे येलो इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू फायबर्स आहेत हे अतिशय स्ट्रेंथ असते त्यांच्याकडे, कन्सिडरेबल स्ट्रेंथ आहे. आणि ह्या स्ट्रेंथमुळे हे जे फायबर आहेत ते अजूनही प्रिझर्व आहेत. आणि या येलो इलास्टिक फायबरमुळेच आर्टरीज ज्या आहेत त्या अजून प्रिझर्व आहेत या ममीजच्या. नेक्स्ट 13 क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट रिगार्डिंग कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूशी रिलेटेड कोणतं स्टेटमेंट करेक्ट नाही. फर्स्ट, दे आर मोस्ट अबंडंट अँड वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन द बॉडी ऑफ कॉम्प्लेक्स ॲनिमल. तुम्हाला हे स्टेटमेंट जे आहेत तर ते बुकमध्ये NCERT तुम्हाला रीड करायला मिळतील. तर त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे, द मोस्ट अबंडंट आहे आणि वाईडली डिस्ट्रीब्यूट आहे बॉडीमध्ये. दे कनेक्ट अँड सपोर्ट अदर टिश्यू, बाकीच्या टिश्यूंना कनेक्ट करतात आणि सपोर्ट करतात, हेही बरोबर आहे, हे कनेक्टिव्ह टिश्यूचं फंक्शन आहे. थर्ड, दे इन्क्लूड डायव्हर्स टिश्यू सच ॲज बोन, कार्टिलेज, टेंडॉन, ॲडिपोज अँड ऑदर लूज कनेक्टिव्ह टिश्यू. सो कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये हे सगळे टिश्यू इन्क्लूड होतात, बोन्स, कार्टिलेज, टेंडॉन, ॲडिपोज आणि बाकीचे लूज कनेक्टिव्ह टिश्यू. फोर्थ, दे फॉर्म द इंटरनल अँड एक्सटर्नल लायनिंग ऑफ मेनी ऑर्गन, बऱ्याच ऑर्गनच्या लायनिंगला प्रेझेंट असतात, हे बरोबर आहे का? तर नाही आहे. आपल्याला माहिती आहे ऑर्गनच्या लायनिंगला कोणता टिश्यू प्रेझेंट असतो, इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू लायनिंगला नसतो. सो फोर्थ इज रॉंग. फिफ्थ बघा, इन ऑल कनेक्टिव्ह टिश्यू एक्सेप्ट ब्लड द सेल सिक्रीट फायबर्स ऑफ स्ट्रक्चरल प्रोटीन लाईक कोलॅजन अँड इलास्टीन, हेही बरोबर आहे. सगळे कनेक्टिव्ह टिश्यूचे जे टाईप आहेत, कोणता सोडून, ब्लड हा सोडून, बाकी सगळ्या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये फायबर जे आहेत ते सिक्रेट होतात स्ट्रक्चरल प्रोटीनचे लाईक कोलॅजन आणि इलास्टीन. सो हेही करेक्ट आहे. फक्त फोर्थ स्टेटमेंट जे आहे ते इनकरेक्ट आहे. सो याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन येणार आहे फर्स्ट ए, फोर्थ ओनली. फक्त फोर्थ स्टेटमेंट जे आहे ते रॉंग आहे. ओके, यानंतरचा नेक्स्ट 14 बघा, एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू जॉईंट्स. एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू कोणाला जॉईन करतो? फर्स्ट, बोन विथ बोन. बोन विथ बोन कनेक्ट करण्याचं काम कोण करतं? तुम्ही सगळेजण स्टडी केलेलं आहे, टेंडॉन आणि लिगामेंट, तर त्याच्यामध्ये ते फंक्शन आहे. सेकंड, फॅट बॉडी विथ मसल. थर्ड, इंटेग्युमेंट विथ मसल. आणि लास्ट, बोन विथ मसल. सो याच्यामधलं आपल्याला करेक्ट ऑप्शन ओळखायचं आहे की एरिओलार टिश्यू कोणाला कनेक्ट करतो. बघा, सो एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे तो कोणाला जॉईन करतो, याच्यामध्ये फर्स्ट बघा, बोन विथ बोन, बोन आणि बोन यांना एकमेकांशी जोडणारा असतो लिगामेंट. त्यानंतर बोन आणि मसल यांना कनेक्ट करणारा असतो टेंडॉन. सो ए आणि डी ऑप्शन नाही आहे, तर राहिलं बी आणि सी. बीमध्ये बघा, फॅट बॉडी विथ मसल, जे फॅट बॉडीज ॲडिपोजमध्ये असतात त्यामुळे हाही येत नाही. थर्ड, इंटेग्युमेंट विथ मसल. एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे हा स्किनखाली बेनिथ द स्किन प्रेझेंट असतो, त्यामुळे याचं मेन फंक्शन जे आहे ते आहे कनेक्शन ऑफ इंटेग्युमेंट विथ मसल. इंटेग्युमेंट या वर्डचं मिनिंग होतं की सरफेस टिश्यू जो आहे, सरफेस इपिथेलियल सेल जे आहेत याला इंटेग्युमेंट असं रिफर केलं जातं. आणि आपली स्किन स्किनमध्ये सुद्धा इपिथेलियल टिश्यूज प्रेझेंट असतो, सरफेस इपिथेलियम. सो त्यामुळे इंटेग्युमेंट खालच्या मसल्सना कनेक्ट करणं हे एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूचं फंक्शन आहे. ओके, सो दिस वॉज अबाउट द 15 क्वेश्चन. यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे, गिवन इज द डायग्रॅमॅटिक स्केच ऑफ सर्टन टाईप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. आयडेंटिफाय द पार्ट्स लेबल्ड ॲज ए, बी, सी अँड डी अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन.
सो स्केच दिलेला आहे, डायग्रॅमॅटिक स्केच एका कनेक्टिव्ह टिश्यूचा, आणि याच्यामधले ए बी सी डी हे पार्ट ओळखायचे आहेत. सो ही डायग्रॅम बुकमध्ये दिलेली आहे, लेबल दिलेले आहेत, आपल्याला ए बी सी डी काय आहे हे आयडेंटिफाय करायचं आहे. याच्यामध्ये फर्स्ट ए बघा, एक सेल दिलेली आहे आणि या सेलचं नेम ए केलेलं आहे. सो ए कोणत्या टाईपची सेल आहे हे आपल्याला याच्यामध्ये आयडेंटिफाय करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे बी जो आहे ती पण एक टाईपची सेल आहे. इथं व्हाईट पोर्शनला या बी असं नेम दिलेलं आहे, तर ती बी. त्यानंतर सी जे आहेत ते स्पेसिफिक टाईपचे फायबर आहेत, आणि डी पुन्हा एक सेल आहे. तर याच्यामध्ये ए जे आहे इरेग्युलर शेपची सेल, असा इरेग्युलर शेप असतो, आणि अशा शेपची जी सेल आहे तिला म्हटलं जातं मॅक्रोफॅज. त्यानंतर नेक्स्ट जे आहे बी, बी जी आहे ती फायब्रोब्लास्ट आहे, कारण ती फायबर सिक्रेट करते. पुढे तुम्हाला हे फायबर्स दिसतील, सो फायबर सिक्रेट करणारी फायब्रोब्लास्ट असते. सी त्या फायबरलाच ॲरो केलेलं आहे, तर ते कोलॅजन फायबर्स आहेत. आणि डी ही पुन्हा अजून एक सेल आहे, मास्ट सेल. सो तीन टाईपच्या सेल, मॅक्रोफॅज, फायब्रोब्लास्ट आणि मास्ट सेल, आणि एक फायबर दिलेला आहे कोलॅजन फायबर. सो करेक्ट ऑप्शन येतो आहे ए, मॅक्रोफॅज, फायब्रोब्लास्ट आणि कोलॅजन फायबर अँड मास्ट सेल. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट बघा 16 क्वेश्चन. 16 क्वेश्चन जो येतो याच्यामध्ये काय दिलेले, विच वन ऑफ द फॉलोईंग कंटेन द लार्जेस्ट क्वांटिटी ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर मटेरियल. कशामध्ये सगळ्यात जास्त एक्स्ट्रा सेल्युलर मटेरियल जे आहे ते प्रेझेंट आहे. फर्स्ट स्ट्रायटेड मसल, सेकंड एरिओलार टिश्यू, नेक्स्ट स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम, आणि लास्ट मायलिनेटेड नर्व फायबर. ओके, सो आपल्याला सगळ्या टिश्यूंबद्दल विचार करायचा आहे, आणि कोणामध्ये एक्स्ट्रा सेल्युलर मटेरियल जास्त आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, तर याच्यामध्ये स्ट्रायटेड मसल मस्क्युलर टिश्यूचा टाईप आहे, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम इपिथेलियल टिश्यूचा टाईप आहे, आणि मायलिनेटेड नर्व फायबर हे नर्वस टिश्यूमधलं दिलेलं आहे. सो याच्यामध्ये स्ट्रायटेड मसल असतील, मस्क्युलर सेल, इपिथेलियल असतील किंवा नर्व फायबर, यांच्यामध्ये सेलच्या बाहेर किंवा दोन सेलमध्ये जास्त स्पेस नसते. जास्त स्पेस जी आहे ती आपल्याला कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये पाहायला मिळते, दोन वेगवेगळ्या सेलमध्ये. सो याच्यामध्ये एरिओलार टिश्यू जो आहे बी, याच्यामध्ये सेलमध्ये स्पेस भरपूर असते दोन सेलमध्ये, आणि त्या सेलच्या मधल्या स्पेसमध्ये एक्स्ट्रा सेल्युलर मटेरियल जे आहे ते प्रेझेंट असतं, ज्याला आपण मॅट्रिक्स असं म्हणतो. आपण शिकलेलं आहे ब्लडमध्ये फ्लुइड मॅट्रिक्स असतं, बोनमध्ये सॉलिड आणि हार्ड मॅट्रिक्स असतं. सो मॅट्रिक्स असणं, एक्स्ट्रा सेल्युलर मटेरियल असणं हे कनेक्टिव्ह टिश्यूचं मेन कॅरेक्टरिस्टिक आहे. सो याचं करेक्ट आन्सर येणार आहे एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 17. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट 1, 2, 3 अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन स्टेटिंग विच वन आर ट्रू अँड विच वन आर फॉल्स. सो तीन स्टेटमेंट दिलेलं आहे, तर याच्यामधले कोणते स्टेटमेंट करेक्ट आहेत आणि कोणते स्टेटमेंट फॉल्स आहेत हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. फर्स्ट बघा, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथिलियम कवर्स मॉइस्ट सरफेस लाईक बकल कॅव्हिटी. बकल कॅव्हिटीच्या लायनिंगला स्ट्रॅटिफाईड इपिथिलियल टिश्यू प्रेझेंट असतो. ओके, स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. फायब्रोब्लास्ट स्टोअर फॅट इन ॲडिपोस टिश्यू. ॲडिपोस टिश्यूमध्ये फायब्रोब्लास्ट फॅट स्टोअर करतात. आणि थर्ड आहे, युरिनरी ब्लॅडर इज लाईन्ड बाय स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. युरिनरी ब्लॅडरच्या लायनिंगला स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम प्रेझेंट असतो. आता याच्यामध्ये फर्स्ट बघा, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम कवर्स मॉइस्ट सर्फेस लाईक बकल कॅव्हिटी. बकल कॅव्हिटीच्या लायनिंगला स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम जो आहे तो प्रेझेंट असतो नॉन कॅरॅटिनाइज्ड. मॉइस्ट सर्फेसच्या लायनिंगला नॉन कॅरॅटिनाइज स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम प्रेझेंट असतो. बकल कॅव्हिटी, फॅरिंग्स, वजायना, सर्विक्स या लायनिंगला तो प्रेझेंट असतो. सो बकल कॅव्हिटीच्याही लायनिंगला तो आहे. सेकंड म्हणजे पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे. सेकंड, फायब्रोब्लास्ट ऑर फॅट्स इन ॲडिपोज टिश्यू हे रॉंग आहे. फायब्रोब्लास्टचं फंक्शन आहे फायबर्स सिक्रेट करणं, तो फॅट स्टोअर करत नाही. फॅट स्टोअर करणं हे ॲडिपोसाईटचं फंक्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, युरिनरी ब्लॅडर इज लाईन्ड बाय स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. युरिनरी ब्लॅडरच्या लायनिंगला स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम असतो. हेही स्टेटमेंट रॉंग आहे, कारण युरिनरी ब्लॅडरच्या लायनिंगला ट्रान्झिशनल इपिथेलियम असतो, आपण आत्ताच पाहिलं. सो थर्ड स्टेटमेंटसुद्धा फॉल्स. सो फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, थर्ड फॉल्स, आणि करेक्ट ऑप्शन आहे बी. सगळ्यांच्या लक्षात आलं बघा, 17 करेक्ट आन्सर आहे बी, ट्रू, फॉल्स, फॉल्स. ओके, त्यानंतर नेक्स्ट 18 बघा,
बोन इज कनेक्टेड टू मसल विथ द हेल्प ऑफ बोन आणि मसल्स एकमेकांना कनेक्ट झालेले असतात आणि यांना कनेक्ट करणारा कोण असतो आपण आत्ताच पाहिलं बोन्स आणि बोन्सना कनेक्ट करणारा असतो लिगामेंट बोन्स आणि मसल्स यांना कनेक्ट करणारा असतो टेंडॉन ओके सो याच्यामधलं करेक्ट ॲन्सर जे आहे ते टेंडॉन आहे क्वेश्चन इझी आहे सो करेक्ट ऑप्शन इज सी टेंडॉन तुम्ही जर रीड केलेलं असेल तर तुमच्या हे लक्षात येईल त्यानंतर नेक्स्ट गिवन बिलो आर फोर स्टेटमेंट 1-4 ईच विथ टू ब्लँक्स सिलेक्ट द ऑप्शन विच करेक्टली फिल्स अप द ब्लँक इन एनी टू स्टेटमेंट्स इन एनी टू ऑफ दी स्टेटमेंट कुठल्याही दोन स्टेटमेंटमधल्या दोन फिल इन द ब्लँक ज्या आहेत त्या करेक्टली फिल झाल्या पाहिजेत या पद्धतीनं तुम्हाला ऑप्शन जो आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे ॲक्च्युली जर आपण सगळ्याच फिल इन द ब्लँक्स करेक्टली फिल करू शकलो तर आपल्याला करेक्ट ऑप्शन जो आहे तो पटकन लक्षात येतो सो बघा फर्स्ट स्टेटमेंट याच्यामध्ये कोणते ऑप्शन येतील सेकंड सगळ्याच याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत सो आपल्याला प्रत्येक स्टेटमेंटमध्ये दोन फिल इन द ब्लँक्स करेक्ट फिल करायचे आहेत तर आपल्याला करेक्ट ऑप्शन पण मिळेल द कॉलमनार इपिथेलियम इज कंपोज्ड ऑफ डॅश डॅश अँड स्लेंडर सेल सो कॉलमनार इपिथेलियम इज कंपोज्ड ऑफ टॉल अँड स्लेंडर सेल सो फर्स्ट ऑप्शनला टॉल असला पाहिजे देअर डॅश डॅश आर लोकेटेड ॲट द बेस देअर न्यूक्लियाय आर लोकेटेड ॲट द बेस सो फर्स्ट ऑप्शन जर बघितला तर टॉल आणि न्यूक्लियाय 1 आणि 2 पोझिशनला करेक्ट दिलेलं आहे ओके पण 7 आणि 8 जे आहे ते करेक्ट होणार नाही 7 काय बघा द टेंडॉन अटॅचेस डॅश डॅश टू बोन अँड लिगामेंट ओके टेंडॉन कोणाला आणि कोणाला कनेक्ट करतात सो आपण आत्ताच पाहिलं टेंडॉन कोणाला कनेक्ट करतात बोन आणि मसल्सना कनेक्ट करतात टेंडॉन अटॅचेस मसल्स टू बोन अँड लिगामेंट अटॅचेस बोन्स टू बोन ओके सो 7वं आणि 8वं जे आहे ते चुकीचं दिलेलं आहे उलट आहे त्यामुळे फर्स्ट ए ऑप्शन इथं फिट होत नाही तुम्ही प्रत्येक ठिकाणी ते वर्ड लिहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल द कॉलमनार इपिथेलियम इज कंपोज्ड ऑफ टॉल अँड स्लेंडर सेल अँड देअर न्यूक्लिया आर लोकेटेड ॲट द बेस कोलॅजन फायबर प्रोव्हाइड थर्ड ठिकाणी काय ते बघा कोलॅजन फायबर प्रोव्हाइड स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात अँड इलास्टिन फायबर्स प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी किंवा इलास्टिसिटी सो फ्लेक्झिबिलिटी आणि इलास्टिसिटी प्रोव्हाइड करतात इलास्टिन फायबर सो थर्ड पोझिशनला आलं पाहिजे स्ट्रेंथ आणि फोर्थ पोझिशनला आहे फ्लेक्झिबिलिटी थर्ड ॲडिपोज टिश्यू इज डॅश डॅश टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू सो ॲडिपोज हा लूज टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू आहे जो मेनली कुठे लोकेट झालेला आहे बेनिथ द स्किन फोर्थ टेंडॉन अटॅचेस कोणाला आणि कोणाला कनेक्ट करतात टेंडॉन अटॅचेस मसल टू बोन अँड लिगामेंट अटॅचेस बोन टू बोन सो याच्यामध्ये सगळे ऑप्शन करेक्ट फिट बसणारा जो आहे तो आहे सी सीमध्ये बघा थर्ड पोझिशनला स्ट्रेंथ आणि फोर्थ पोझिशनला फ्लेक्झिबिलिटी येते फिफ्थ पोझिशनला लूज आणि सिक्स्थ पोझिशनला स्किन हे करेक्ट येत आहे सो यामुळे करेक्ट ऑप्शन आहे सी सगळ्या फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करा तरच तुम्हाला हा करेक्ट ऑप्शन लक्षात येईल ओके सो आपले 19 क्वेश्चन झालेले आहेत त्यानंतरचा नेक्स्ट 20 बघा कार्टिलेज इज फॉर्म बाय कार्टिलेज कशापासून बनलेलं आहे बघा कॉन्ड्रोसाईट ऑस्टिओब्लास्ट ऑस्टिओक्लास्ट अँड फायब्रोब्लास्ट सगळ्यात महत्त्वाचं ऑस्टिओब्लास्ट आणि ऑस्टिओक्लास्ट हे दोन्हीही नाही आहेत कारण ऑस्टिओन म्हणजे बोन आणि ह्या बोनमध्ये असणाऱ्या सेल्स आहेत सो बी आणि सी येणार नाही कॉन्ड्रोसाईट आणि फायब्रोब्लास्ट राहिलं तर याच्यामध्ये फायब्रोब्लास्ट जे आहेत या म्हणजे फायबर सिक्रेट करणाऱ्या सेल आहेत आणि फायबर सिक्रेट करणाऱ्या सेल आपण एरिओलार टिश्यूमध्ये पाहिल्या तर कार्टिलेजमध्ये कॉन्ड्रोसाईट असतात कॉन्ड्रीन म्हणजेच कार्टिलेज आणि साईट म्हणजे सेल सो कॉन्ड्रोसाईट या कार्टिलेजमध्ये असणाऱ्या सेल आहेत किंवा कार्टिलेज हा कॉन्ड्रोसाईटपासून बनलेला असतो त्यानंतर नेक्स्ट बघा रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड सिलेक्ट द करेक्ट वन फर्स्ट इन सिम्पल क्युबॉइडल इपिथिलियम न्यूक्लाय आर राउंडेड अँड लाय इन सेंटर ऑफ द सेल सिम्पल क्युबॉइडल इपिथिलियममध्ये न्यूक्लाय जो आहे तो राउंडेड असतो आणि सेलच्या सेंटरला लोकेट झालेला असतो सो फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे सेकंड बघा नॉन कॅरॅटेनाइज्ड इपिथिलियम इज इम्परमिएबल टू वॉटर नॉन कॅरॅटेनाइज्ड इपिथिलियम जो आहे तो वॉटरला इम्परमिएबल आहे नेक्स्ट येलो इलास्टिक फायब्रोकार्टिलेज मेक्स कार्टिलेज फ्लेक्झिबल येलो इलास्टिक फायब्रोकार्टिलेजमुळे कार्टिलेज फ्लेक्झिबल होतं आणि फोर्थ एरिओलार टिश्यू फॉर्म्स अ शॉक ॲब्झॉर्बिंग कुशन अराउंड द आयबॉल ऑफ किडनी
सो फर्स्ट जे आहे सिंपल क्यूबॉइडल इपिथेलियम न्यूक्लिय राउंडेड आणि सेंटरला असतो, स्टेटमेंट करेक्ट आहे. सेकंड नॉन केराटिनाइज्ड इपिथेलियम इज इम्परमिएबल टू वॉटर, तर याच्यामध्ये केराटिनाइज्ड इपिथेलियम इम्परमिएबल असतं. जसं की आपल्या स्किनमध्ये केराटिनाइज्ड इपिथेलियम आहे जो वॉटरला इम्परमिएबल आहे, नॉन केराटिनाइज्ड परमिएबल असतो. नेक्स्ट येलो इलास्टिक फायब्रोकार्टिलेज मेक्स कार्टिलेज फ्लेक्झिबल, हेही करेक्ट आहे. इलास्टिक जे आहे इलास्टिक फायब्रोकार्टिलेज ह्याच्यामुळे इलास्टिसिटी येते, फ्लेक्झिबिलिटी येते. आणि एरिओलार टिश्यू फॉर्म्स ए शॉक ॲब्झॉर्बिंग कुशन अराउंड द आयबॉल ऑफ किडनी, हेही चुकीचं आहे. इथं एरिओलारच्या ऐवजी ॲडिपोज पाहिजे. ॲडिपोज टिश्यू जो आहे तो शॉक ॲब्झॉर्बिंग कुशन तयार करतो. सो सेकंड आणि फोर्थ इनकरेक्ट आहे, करेक्ट आहेत फर्स्ट आणि थर्ड. सो करेक्ट ऑप्शन इज ए. 21 करेक्ट आंसर येणार आहे ए. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रान्सपरंट टिश्यू, याच्यामधला कोणता टिश्यू ट्रान्सपरंट आहे. टेंडॉन, फायब्रस कार्टिलेज, हायलाइन कार्टिलेज अँड ऑल ऑफ दीज. सो याच्यामध्ये हायलाइन कार्टिलेज जे आहे ते NCERTमध्ये दिलेलं नाही. टेंडॉन तुम्ही स्टडी केलेलं आहे जे बोन आणि मसल्सना कनेक्ट करतं. फायब्रस कार्टिलेज आहे. हायलाइन कार्टिलेज जे आहे हे दोन्ही फायब्रस आणि हायलाइन हे स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं हायलाइन या वर्डचं मिनिंगच होतं ग्लासी, ट्रान्सपरंट आहे ग्लाससारखा, म्हणूनच या टिश्यूला हायलाइन कार्टिलेज असं नेम दिलेलं आहे. सो सगळ्यांनी हे व्यवस्थित लक्षात ठेवा, हायलाइन कार्टिलेज जो आहे हा ट्रान्सपरंट टिश्यू आहे. हायलाइनचं मिनिंगच ग्लासी असं होतं. ओके, इन द गिवन डायग्रॅम ऑफ अ सेक्शन ऑफ हायलाइन कार्टिलेज द डिफरंट पार्ट्स हॅव बीन इंडिकेटेड बाय अल्फाबेट. चूज द आन्सर इन विच दीज अल्फाबेट करेक्टली मॅच विथ द पार्ट दे इंडिकेट. सो 23 क्वेश्चनमध्ये जो दिलेला टिश्यू आहे हा हायलाइन कार्टिलेज आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेल्सना नेम दिलेले आहेत ए बी सी डी या पद्धतीनं, आणि हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं डी जे आहे हे बाहेर सगळ्यात कवरिंग जे आहे त्याला नेम दिलेलं आहे. सो याच्यामध्ये जो डी आहे तो ए जे आहेत ते आतमधल्या मॅट्रिक्सशी, त्यानंतर सी जे आहे ते कॅव्हिटीनला लोकेट करतं आहे आणि बी जे आहेत ते सेलला लोकेट करतं आहे. सो या वेळी तुम्हाला 23 करेक्ट आयडेंटिफाय करायचं. बघा, डी मी तुम्हाला सांगितलं आउटरमोस्ट कवरिंगमध्ये आहे, म्हणजेच पेरिकॉन्ड्रियम आहे, कार्टिलेजच्या बाजूचं असणारं कवरिंग पेरिकॉन्ड्रियम. त्यानंतर त्याच्याखाली ए जो आहे तो मॅट्रिक्सशी पॉईंट करतो आहे. सो करेक्ट आहे मॅट्रिक्स. ए काय आहे? मॅट्रिक्स. आणि डी काय आहे? पेरिकॉन्ड्रियम. सी जे आहे त्या कॅव्हिटीला मार्क करत आहेत. सो त्या कॅव्हिटीला आपण लॅक्युना असं म्हणतो. सो सी इज लॅक्युना. आणि बी जे आहे ते त्या सेलला पॉईंट करत आहेत आणि कार्टिलेजच्या सेलला आपण कॉन्ड्रोसाइट असं म्हणतो. सो डी इज पेरिकॉन्ड्रियम, ए इज मॅट्रिक्स, सी इज लॅक्युना अँड बी इज कॉन्ड्रोसाइट. या पद्धतीनं तुम्हाला हे लेबल जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट 24, मॅच कॉलम 1 विथ कॉलम 2 अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम दी कोड्स गिवन बिलो. तुम्हाला ह्या कॉलमचं मॅचिंग करायचं आहे. ओके, मग आता याच्यामध्ये फर्स्ट हायलाइन कार्टिलेज. हायलाइन कार्टिलेज जे आहे त्यांचे लोकेशन दिलेले आहेत. नेक्स्ट फायब्रो कार्टिलेज, इलास्टिक कार्टिलेज अँड कॅल्सिफाईड कार्टिलेज. हे सगळे कार्टिलेज तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये पाहायला मिळतील किंवा त्याचं इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळेल. आता याच्यामध्ये फर्स्ट जो आहे कॅल्सिफाईड कार्टिलेज, तर कॅल्सिफाईड कार्टिलेज असा डी जो दिलेला आहे तो कॅल्सिफाईड म्हणजे ज्या कार्टिलेजमध्ये कॅल्शियम डिपॉझिट झालं आहे आणि त्या कॅल्शियम डिपॉझिट होण्याने त्याची इलास्टिसिटी जी आहे ती कमी झालेली असते. सो कॅल्सिफाईड कार्टिलेज जो आहे तो कुठे प्रेझेंट असतो? तर पेक्टोरल गर्डल ऑफ फ्रॉग या ठिकाणी तो लोकेट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा इलास्टिक कार्टिलेज. इलास्टिक कार्टिलेज जो आहे तो प्युबिक सिम्फायसिसमध्ये इलास्टिक कार्टिलेज जो आहे तो युस्टेशियन ट्यूब आणि इपिग्लॉटिस या ठिकाणी प्रेझेंट असतो. त्यानंतरचा त्याच्यावरती जो दिलेला आहे फायब्रस कार्टिलेज, फायब्रस कार्टिलेज हा मेनली प्युबिक सिम्फायसिसमध्ये असतो. आणि हायलाइन कार्टिलेज जो आहे तो लाँग बोन्स, स्टर्नम आणि रिब्स या ठिकाणी होतो आहे. सो पुन्हा एकदा सांगते आहे, हायलाइन कार्टिलेज, लाँग बोन्स, स्टर्नम आणि रिब्स डायरेक्ट तुम्हाला लोकेशन लर्न करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट जो आहे बी, फायब्रस कार्टिलेज हा प्युबिक सिम्फायसिसमध्ये असतो. इलास्टिक कार्टिलेज जो आहे हा मेनली युस्टॅशियन ट्यूब आणि इपिग्लॉटिस याच्यामध्ये आहे. आणि कॅल्सिफाईड कार्टिलेज पेक्टोरल गर्डल ऑफ फ्रॉग या ठिकाणी दिलेलं आहे. सो याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन येणार आहे बी. सो 24 करेक्ट आहे बी. त्यानंतर नेक्स्ट 25 बघा,
पुन्हा एकदा तशाच टाईपचा क्वेश्चन आहे की फिल इन द ब्लँक्स आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट 1, 2, 3 ईच विथ 1 or 2 ब्लँक्स, आणि हे आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. आणि त्यानंतर खाली ऑप्शन दिलेले आहेत, त्यातला कोणता करेक्ट आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. फर्स्ट बघा, बोन्स हॅव हार्ड अँड नॉन प्लिएबल ग्राउंड सबस्टन्स रिच इन डॅश डॅश अँड डॅश डॅश विच गिव्ज बोन इट्स स्ट्रेंथ. ओके, बोनमध्ये कोणता हार्ड म्हणजे कोणता सबस्टन्स आहे की ज्याच्यामुळे बोन हार्ड आणि नॉन प्लिएबल होतात. नेक्स्ट, सम ऑफ दी कॉलमनार ऑर क्युबॉइडल सेल गेट स्पेशलाइज्ड फॉर सिक्रिशन अँड आर कॉल्ड डॅश डॅश. सिक्रिशनसाठी जे स्पेशलाइज्ड होतात त्यांना काय म्हणतो आपण, ग्लँड्युलर इपिथेलियम असं म्हणतो. आणि जंक्शन हेल्प टू स्टॉप सबस्टन्सेस फ्रॉम लीकिंग अक्रॉस अ टिश्यू. कोणते म्हणजे ज्या जंक्शनमुळे सबस्टन्सेसचं लीकिंग होत नाही त्यांना म्हटलं जातं टाईट जंक्शन. सो कोणत्या ठिकाणी कोणता पॉईंट आला पाहिजे हे नीट लक्षात घ्या. फोर्थ जो आहे त्या ठिकाणी आलं पाहिजे टाईट जंक्शन. ओके, इथं फोर्थ या ऑप्शनला त्यांनी तिसऱ्या सीमध्ये अधेरिंग दिलं आहे ते चुकलेलं आहे. एमध्ये टाईट जंक्शन दिलेलं आहे करेक्ट आहे. ओके, त्यानंतर सम ऑफ दी कॉलमनार क्युबॉइडल सेल गेट स्पेशलाइज फॉर सिक्रिशन. सिक्रिशन ज्यासाठी ज्या स्पेशलाइज होतात त्यांना ग्लँड्युलर म्हणायचं. सो थर्ड पॉईंटला ग्लँड्युलर पाहिजे थर्ड पोझिशनला, तेही करेक्ट आहे. सो ए जो ऑप्शन आहे त्या एमध्ये 3 and 4 जे दिलेलं आहे ते करेक्ट आहे. सो 25 करेक्ट आहे ए. नेक्स्ट, दोन डायग्रॅम दिलेले आहेत बघा. गिवन फिगर 1 and 2 शो टू स्पेशलाइज्ड कनेक्टिव टिश्यू. आयडेंटिफाय द फिगर 1 and 2 अँड द पार्ट्स लेबल्ड ॲज ए अँड बी. दोन स्पेशलाइज्ड कनेक्टिव टिश्यू आहेत. स्पेशलाइज्ड कनेक्टिव टिश्यू आपण स्टडी केलेले आहेत, कार्टिलेज, ब्लड, बोन. तर ह्या डायग्रॅम आयडेंटिफाय करायचे आहेत 1 and 2 काय आहे आणि त्याच्यामध्ये ए आणि बी जे आहे ते काय आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट जे आहे ते आहे कार्टिलेज, कारण ते लॅक्युनी त्याच्या आतमध्ये सेल्स ते दाखवलेले. आणि बी सेकंड जी डायग्रॅम आहे ती बोन आहे, कारण हॅवर्जियन सिस्टीम जी आहे ती त्या ठिकाणी पाहायला मिळते. सो 1 is cartilage अँड सेकंड इज बोन. त्यानंतर नेक्स्ट ए जे आहे ते कोलॅजन फायबर दिलेलं आहे आणि बी जे आहे ते कॉन्ड्रोसाईट. सो कॉन्ड्रोसाईटच्या डिरेक्शनने ते पॉईंट करत आहे आणि ए जे आहे ते कोलॅजन फायबर्सच्या ठिकाणचे दिलेले आहेत. सो करेक्ट ऑप्शन आहे ते 26 ए. 27 बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट 1, 2, 3 ईच विथ 2 ब्लँक्स. इथं पण 2 ब्लँक्स आहेत आणि हे आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. सो फर्स्ट, सुडोस्ट्रॅटिफाईड इपिथेलियम लाईन्स द डॅश डॅश ट्रॅक वाईल ट्रान्झिशनल इपिथेलियम लाईन्स द डॅश डॅश ट्रॅक. आपण ट्रान्झिशनल इपिथेलियम आत्ताच पाहिला. ट्रान्झिशनल इपिथेलियम जो आहे तो युरिनरी ब्लॅडरच्या लाईनिंगला असतो आणि सुडोस्ट्रॅटिफाईड जरी नसला झाला बुकमध्ये तर तोही आपण पाहिला. रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये जे ब्रॉन्क आहेत त्यांच्या लाईनिंगला असतो. सो पहिल्या ठिकाणी रेस्पायरेटरी पाहिजे आणि दुसऱ्या ठिकाणी युरिनरी ब्लॅडर पाहिजे. ओके, सेकंड त्यानंतरचा नेक्स्ट, लॅक्युनी ऑफ बोन्स हाऊस डॅश डॅश व्हाईल लॅक्युनी ऑफ कार्टिलेज कंटेंट डॅश डॅश. ओके, सो बोनच्या ज्या लॅक्युनी आहे त्याच्यामध्ये काय असतात, ऑस्टिओसाईट. आणि कार्टिलेजच्या ज्या लॅक्युनी आहेत त्याच्यामध्ये असतात कॉन्ड्रोसाईट. सो 3 या पोझिशनला ऑस्टिओसाईट आणि 4 या पोझिशनला कॉन्ड्रोसाईट जे आहेत त्या असल्या पाहिजेत. थर्ड, टेंडॉन कंटेन बंडल्स ऑफ. टेंडॉनमध्ये कोलॅजन फायबरचे बंडल जे आहेत ते प्रेझेंट असतात. ओके, आणि त्यानंतर याच्यामध्ये ज्या सेल आहेत त्या कोणत्या सेल प्रेझेंट असतात, फायब्रोब्लास्ट या ज्या सेल आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. सो या वेने आपण जर सगळे ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट जर मॅच केले तर कोणता करेक्ट येतो हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. सो 27 करेक्ट येणार आहे ए. बघा, फर्स्ट पोझिशनला रेस्पायरेटरी ट्रॅक्ट, सेकंड पोझिशनला युरिनरी, फिफ्थ पोझिशनला त्यांनी दिलेले व्हाईट फायबर्स अँड रो ऑफ फायब्रोब्लास्ट. ओके, सो फायब्रोब्लास्टची रो जी आहे ती त्या ठिकाणी प्रेझेंट असते. तर यावेळे करेक्ट ऑप्शन येतो आहे ए. यानंतरचे नेक्स्ट जे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आज जे 27 क्वेश्चन आपण स्टडी केले हे क्वेश्चन्स सगळ्यांनी व्यवस्थित बघा. हे क्वेश्चन फिंगरटिप्समधून घेतलेले आहेत. त्यानंतरचे राहिलेले जे MCQ आहेत टिश्यूचे आणि कॉक्रोचचे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आज आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.